ग्रामीण ग्रामीण ग्रुपच्या माध्यमातून जे खेळलेले दोन संघ आहेत बघा, हा श्री गणेश तुरमाले आणि कलंबोली क्रिकेट संघाच्या फक्त संघनायक आणि स्टेजवर यायच्या बघा, तुरमाले क्रिकेट संघाच्या संघनायक कलंबोली क्रिकेट संघातील संघाच्या संघनायकाने यायचे आहे. आपल्यासाठी लकी ड्रॉ केली जाईल आणि लकी ड्रॉचा कौल ज्या संघाच्या बाजूने लागेल तो लकी ड्रॉच्या आधारावर अंतिम फेरीमध्ये धडक मारणार आहे बघा, अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणार आहेत. दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकाने लगेच स्टेजवर यावं. हॅलो चेक तर निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहू शकतो आपल्या व्यासपीठावरती खूप मोठमोठे मान्यवर या स्पर्धेच्या माध्यमातून आहेत, परंतु या दरम्यान मात्र लकी ड्रॉ केला जातोय. एकीकडे असेल कैलासाचे गणेश स्पोर्ट्स कळंबोली संघ, तर दुसरीकडे असेल श्री गणेश क्रिकेट संघ तुरमाळे, ज्या संघानं या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी आपलं वर्चस्व या मैदानावरती दाखवलं होतं आणि अंतिम सामना जिंकताना सुपर थ्री मध्ये ज्यांना क्वालिफाय केलं होतं. तर आमच्या व्यासपीठावरती आपण पाहतोय उपस्थित रीना अग्रवाल मॅडम, ऍक्ट्रेस, लीडिंग ऍक्ट्रेस आणि मॉडेल आहेत, ज्यांच्या माध्यमातून ज्यांना आपल्या करिअरची सुरुवात 2009-10 साली केली होती क्या मस्त लाईफच्या माध्यमातून डिझनी चॅनलवरती, आणि त्यानंतर मात्र मराठी चित्रपट असेल, बॉलिवूड असेल, असे अनेक टप्पे ज्यांच्या माध्यमातून यशस्वी केले गेले आणि खऱ्या अर्थानं आज यशस्वी त्याच्या उंच शिखरावर असणाऱ्या रीना अग्रवाल मॅडम यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करूया. आणि पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आपण पाहतोय सागर भांडावकर. हॅलो, धन्यवाद प्रवीण अर्जुने सर. वळूया आपण सामन्याकडे. सकाळ प्रीमियम लीगच्या आपण भव्यदिव्य स्पर्धा पाहतोय, सामना आपण पाहतोय आणि यातून विजय होणारा संघ निश्चितांचा सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल. गोलंदाज तयार विके, यावेळेचा चेंडू लॉ आपण पाहतो गॅप मध्ये ढकल क्षेत्रशिक चेंडू खाली आणि ते पाहणार पहिला सक्सेस संदीप राठोडे एजाज कुरेशी, मात्र या वेळेला बाद होते फलंदाज संदीप राठोडच्या खेळीचा अंत. थँक यू व्हेरी मच डीजे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सामना आपण पाहतो एस ए 11 चेंबूरचा संघ आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा सुजल स्पोर्ट जुई जुईचा संघ इथे खेळतोय. मागच्या दोन सामन्यामध्ये सुजल स्पोर्ट जुई संघानं आपल्या फलंदाजच्या जोरावर सामना जिंकला होता. टेनिस क्रिकेटचा बादशहा आपण कृष्णा सातपुतेला त्या संघामध्ये पाहिलं आणि इथे मैदान गाजवण्याची ज्याच्याकडे क्षमता आहे तो अनेक आपण गुणवंत क्रिकेटर एजाज कुरेशीला सुद्धा पाहणार आहोत. पहिल्या अंकामध्ये एक धक्का बसलाय दोन या धावसंख्येवर. दोन सलामीवीर आघाडीचे फलंदाज आपण पाहिलं संदीप राठोड झेलबादचा बळी ठरल्यानंतर इनर नंबर 3 फलंदाज रियाज येतो मैदानावर. खूप साऱ्या पाहुण्यांची रेलचल, खूप साऱ्या प्रेक्षकांची उपस्थिती आणि प्रेक्षकांच्या गर्दीनं हे मैदान मात्र निश्चितच सामन्याचा आनंद घेत असताना पाहायचे. सकाळ प्रीमियम लीग 2018 स्पर्धा कुठला संघ गाजवेल? गोलंदाज सज्ज असेल विकी भोईर. यावेळचा चेंडू इथे पहा ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक तैनात आहे. फलंदाज एक धाव पूर्ण करेल. निश्चितच आपण स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक रामदास शेवाळे साहेब यांच्या वतीनं साकारणारी ही स्पर्धा. मैदानाकडे आपण जाणार आहोत. गोलंदाज विक्की भोईरचं षटक आपण पाहिलं जिथे बाद झाला संदीप राठोड. सामन्यातील पहिला अंक आपण पाहतोय फलंदाज रियाज, नवीन फलंदाज झालाय. रियाज येतो स्ट्रायकरेनला, नॉन स्ट्रायकरेनला एचास कुरेशी. मागच्या दोन सामन्यामध्ये एचास कुरेशीनं प्रेक्षकांना निश्चितच मंत्रमुग्ध केलं होतं. चौफेर फटकेबाजी या फलंदाजानं दाखवली होती. मागच्या सामन्यामध्ये 5 चेंडूमध्ये 28 धावेची भरभक्कम खेळली. यावेळचा चेंडू गोलंदाज पा विकी भोईर सुरेख गोलंदाजी करतो. सामना 3 षटकांचा असणार आहे. 3 षटकांचा सामना आपण पाहणार आहोत आणि यातून विजय होणारा संघ सेमी फायनल मध्ये धडक घेणार आहे. गोलंदाज तयार विकी भोईर चेंडू फेकेल आणि स्टॅकरेनला फलंदाज रियाज. एकूण धावा इथे 3, गडी बाद झालाय 1. गोलंदाज पुन्हा एकदा तयार एस ए 11 चेंबूर संघाकडून सुरेख. नाईस लाईन, व्हेरी गुड बॉलिंग. दिशा आणि टप्पा पहा किती सुरेख आहे.
प्रत्येक चेंडू मध्ये व्हेरिएशन दाखवते विकी बोईल आणि इथे सर्वांना प्रभावित करतोय. फलंदाजीचा कणा समजला जाणारा एजाज कुरेशी अजूनही या संघामध्ये आणि तिथे फलंदाजाकडून अपेक्षा फलंदाजी करणाऱ्या सुजल स्पॉट जुई संघाला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार विकी भुईर ओव्हर टू नेक्स्ट डिलिव्हरी. या वेळेला एक्साइटिंग पॉवर सो स्ट्रॉंग मेन अंपायर सिग्नल येतोय मिड विकेट सीमा पार यू सिक्स सहा धावा. भूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. ही माय भूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. थँक यू टीचर. तर विनंती आहे खेळाडूंना थोडा स्पीडअप करा कारण अजूनही सेमी फायनल आणि फायनलचा सामना इथे खेळवायचा. वेळेचं बंधन या स्पर्धेला निश्चितच याची देई याची डोळा आणि पाहतो आपण सकाळ प्रीमियर लीगचा हा भव्य दिव्य सोहळा. अतिशय भव्य दिव्य स्पर्धा स्पर्धेचे मुख्य आयोजक रामदास शेवाळे साहेब यांच्या वतीनं साकारणारी आपण ही भव्य दिव्य स्पर्धा पाहतोय. काही दिवसापूर्वी वाकडी गावामध्ये सुद्धा नाईटची भव्य दिव्य स्पर्धा पाहिली. त्या स्पर्धेचे आयोजक नरेश पाटील यांची सुद्धा उपस्थिती आपण मुख्य व्यासपीठावर पाहतोय. पहिल्या षटकातील सहा चेंडूचा खेळ संपलाय जिथे सलामीवीर फलंदाज संदीप राठोड बाद झाल्यानंतर एजाज कुरेशी आणि त्याला साथ देणारा रियाज. हॅलो. सहा चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर एकूण धावा आपण पाहणार आहोत आठ. एकूण धावा इथे नऊ. गडी बाद झाला एक. नवीन गोलंदाज येतोय गोलंदाज अभिषेक माने. सर्वांना प्रभावित केलं उंचपुरा असा खेळाडू. प्रत्येक चेंडूमध्ये एक व्हेरिएशन आहे. आपल्या बोटांची जादू दाखवते आणि आपल्या मनगटाची ताकद सिद्ध करून अपाट गुणवत्ता सिद्ध करते गोलंदाज. पहिला चेंडू मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नामध्ये क्षेत्ररक्षणाचा साथ लाभत नाही. चेंडू थर्ड मॅन रिजन मध्ये मेन अंपायर सिग्नल चार धावेसाठी. व्हॉट अ सुपर स्ट्रोक. चार धावा. अस्मानी झळके भव्य पताका भगव्या हजेरी पटक्याची महाराष्ट्र भूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी. थँक यू व्हेरी मच. मैदानकडे वळूया आपण. स्टँकरीना फलंदाज एजाज कुरेशी अटॅकिंग क्रिकेट दाखवण्यासाठी सज्ज झालाय. ऑन साइड ला मोठा फटका बॉल गोजाना क्षेत्र चेंडू खाली आणि ते पा अप्रतिम झेल. दुसरा फलंदाज बाद झालाय. दोन गडी बाद एकूण धावा धावपलकावर 13. ज्या विकेट साठी योजना आखल्या होत्या त्यांची इम्प्लिमेंट केली होती तो एजाज कुरेशी सारखा एक आक्रमक खेळीचा अंत झालाय. थँक यू टीचर. टेनिस क्रिकेटचा विक्रमादित्य फलंदाज कृष्णा सातपुते याला आपण दोन सामन्यामध्ये खेळताना पाहिलं. एक व्यावसायिक खेळाडू व्यावसायिक खेळाडूचा भरणा असलेला संघ आपण सुजल स्पोर्ट जुई संघाला इथे पाहतोय आणि कृष्णा सातपुतेची कमी इथे भासवेल का ही सुद्धा चर्चा आहे. सर्वांचा आवडतीचा खेळ म्हणून आज क्रिकेट खेळाकडे नेहमी पाहिलं जातं. क्रिकेटचा फीवर आज एवढा वाढलाय तरुण वर्गाचा आवडता खेळ म्हणून आज क्रिकेटला नेहमी प्राधान्य दिलं जात आहे. सामन्याच्या धावत्या वळणांकडे आपण वळणार आहोत. एकूण धावा त्या धावपलकावर 13. गडी बाद झाले दोन. एजाज कुरेशी आणि संदीप राठोड बाद झाल्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे फलंदाज रियाज आणि अविनाश. यावेळचा चेंडू बॅटच्या मधोमध. व्हॉट अ सुपर स्ट्रोक. अतिशय देखणा फटका. सहा धावेसाठी षटकार. निश्चितच आपल्या बॅट मधून आक्रमणाला सुरुवात केली फलंदाज रियाज ची फलंदाजी आपण पाहिली. चार चेंडूचा सामना केला आणि वैयक्तिक योगदान देतो 12 धावा. बॅक टू बॅक 2 सिक्सेस आपण रियाजच्या बॅट मधून पाहिलं. एकूण धावा येत्या 19. गोलंदाज अभिषेक माने थोडासा मागडा ठरलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडूची लाईन पाहिली. शॉर्ट सिलेक्शन गॅप शॉर्ट
परफेक्टली टाइम शॉट फोर रन स्किलिंग शॉट आणि इथे आपली गुणवत्ता दाखवले चार धावेने संघ वेगाने पुढे सरकतोय टोटल स्कोर आपण पाहिला 23 रन्स ऑन बोर्ड थैंक यू वेरी मच टीचर धावसंख्या दी 23 गोलंदाज तयार अभिषेक माने सुरेख चेंडू आणि आता मात्र पूर्णपणे फसवलंय पॅचची एज लागते फलंदाज बाद होईल तिसरा धक्का बसलाय फलंदाजी करणारा सुजल स्पोर्ट्स जुई संघ मागच्या दोन सामन्यांमध्ये फलंदाजच्या जोरावर सामने जिंकले आणि इथे तो संघ पुन्हा एकदा फलंदाजी करतोय कृष्णा सातपुतेने पहिल्या सामन्यामध्ये निराश केली दुसऱ्या सामन्यामध्ये कृष्णानं प्रेक्षकांची मन जिंकली मात्र एजाज कुरेशीनं दोन्ही सामन्यामध्ये प्रेक्षकांना प्रभावित केलं मात्र महत्वपूर्ण सामन्यामध्ये आपल्या संघाला मोठं योगदान देऊ शकला नाही संघ थोडासा अडचणीमध्ये एकूण धावा येते 23 गडी बाद झालेत आपण पाहतो 3 आणि पायचे कितपत धावांपर्यंत मजल मारेल फलंदाजी करणारा सुजल स्पोर्ट जुई संघ दोन्ही व्यवसायिक खेळाडूंचा भरणा असलेला संघ आपण इथे पाहणार आहोत काही क्षणातच आपल्याला सेमी फायनल आणि फायनलचा सामना सुद्धा पाहायला मिळेल प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या स्पर्धेला आपण पाहतोय आपला पॉझिटिव्ह अॅटिट्यूड घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज अभिषेक माने फलंदाज आय सेटल केले गेलेत ओव्हर टू नेक्स्ट डिलिव्हरी फुटबॉलचा वापर देखील फटका कुठली संधी नाहीये गॅप शॉट क्षेत्ररक्षक वेगाने येतोय मात्र इथे संधी निर्माण केली चेंडू अडवलाय वेगानं धाव सुद्धा पूर्ण केल्या वेल टेकन टू वेल या दोन धावेनं संघ पुढे सरकतोय एकूण धावा आपण पाहणार आहोत 25 तीन षटकांचा सामना आहे खेळाडूंना विनंती एकूण धावा पाहणार आहोत 25 गडी बाद झाले 3 अतिशय शांत क्रिकेट प्रेक्षक वर्गाने इथे पाहायला मिळतोय पाहुण्यांची उपस्थिती सुद्धा आपण व्यासपीठावर पाहतोय खूप मोठ्या संख्येने प्रेक्षकाने प्रेम केले या स्पर्धेला रामदास शेवाळे साहेब सुद्धा स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान कलंबोली त्यांच्या वतीनं आपण भव्य दिव्य स्पर्धा पाहतोय हा स्टेजवर सन्माननीय आहे कलंबोली क्रिकेट संघाचा एकेकालचा घनागती फलंदाज दिनेश सेठ पोपेडा साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे त्याचबरोबर रुपेश फुलोरे भोकरपाडा क्रिकेट संघाचा आक्रमक फलंदाज त्यांचा स्टेजवर आगमन झालेलं आहे आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे निश्चितच आमचे एमडी सर महागुरु आपण असं म्हटलं जातं का पहिल्या आयोजनामध्ये एवढी मोठी स्पर्धा आपण पाहतोय रामदास साहेब शेवाळे साहेब यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे अतिशय देखणी स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला आल्या कोण होणार चॅम्पियन कोण होणार विजेता आणि कोण होणार उपविजेता सर्वांना याची उत्सुकता लागल्या विजयानं आनंद उत्सव साजरा करणं आणि पराभवानं निराश होणं हा निसर्गाचा नियम आहे मात्र सर्वात महत्वाचं असं आपलं कर्तव्य आणि ते कर्तव्य पार पडत असं दोन्ही संघाचे खेळाडू वैयक्तिक खेळ आणि सांघिक खेळामध्ये खूप फरक असतो वैयक्तिक खेळामध्ये पराभवाची जबाबदारी स्वतःवर घेतात आणि सांघिक खेळामध्ये पराभवाची जबाबदारी दुसऱ्यांवर ढकलता येते तर दोन षटक संपले आहेत यावेळचा चेंडू लॉफ केलाय पायचे चेंडू सीमारेषेकडे फाईन लेग क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक जरूर प्रयत्न करेल सर्वस्व पणाला लावले चेंडू अडवण्यासाठी आणि एका एका धावीने का होईना धावस एक एक धाव मोलाची एक एक धाव महत्वाची आणि यावेळेला गुड रनिंग दोन फलंदाजामध्ये ताळमेल आपण पाहिला पहिल्या सत्रामध्ये खेळणारा सुजल स्पोर्ट जुई संघ पोहोचलाय या तीन धावेनं एकूण धावा पोहोचल्यात त्या 28 या धावसंख्येवर सामन्यातील पहिलं सत्र आपण येथे पाहतोय धावसंख्या येते 28 दोन्ही संघामध्ये व्यवसायिक खेळाडू आहेत ज्यांना अनेक महाराष्ट्रभर क्रिकेट खेळतात महाराष्ट्राच्या बाहेर विदेशामध्ये जाऊन सुद्धा क्रिकेट खेळून आलेत असे गुणवान क्रिकेटर आपल्याला या कलंबोलीच्या नगरीमध्ये पाहायला मिळतात आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षकांची प्रचंड अल्लोट गर्दी मैदानाच्या चारही बाजूंना आपण पाहतोय शेवटचं षटक आहे प्रिन्स गोलंदाज आहे शेवटच्या काही चेंडूमध्ये कितपत धावांपर्यंत मजल मारेल फलंदाजी करणारा सुजल स्पोर्ट जुई संघ एकूण धावा आहेत त्या धावपलकावर 28 आक्रमक बनला स्टँडिंग मोशन दाखवले बॅट मधून मोठा फटका घेण्याचा प्रयत्न मेन अंपायरचा सिग्नल येतोय लेग बायच्या रूपानं आपण पाहतोय लॉंग स्टॉप चेंडू जातोय आणि इथे पंचांचा इशारा येतोय चार धावेचा
तर डीजे मास्टर आमचे उदय पवार आहेत. अप्रतिम संगीत मनाला प्रसन्न प्रफुल्लित करणारे संगीत ऐकायला मिळते. बॅट मधून तडाका, चेंडू उंच उडालाय, क्षेत्रशिक चेंडू खाली, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणखीन एक सक्सेस. चार गडी बाद झालेत, एकूण धावा आहेत त्या 32. हा बघा, एक विशेष सूचना आहे ते स्टेजवर फक्त मान्यवर आणि आयोजन कमिटीचे प्रतिनिधी असतील. बघा मी विनंती करतो, इतर जे आमचे सहकारी बसलेले आहेत, आपली बसण्याची व्यवस्था स्टेजच्या खाली करण्यात आलेली आहे. कारण आपण काही क्षणातच सेमी फायनल फायनलच्या सामन्याला सुरुवात करणार आहोत आणि लगेचच बक्षीस वितरण सोहळा इथे संपन्न केला जाईल. बघा आणि त्या स्टेजवर भरपूर गर्दी झालेली आहे. ज्यांचं काम नसेल स्टेजवर त्यांना आम्ही विनंती करतो, फक्त मान्यवरांनीच बसायचं, आपण स्टेजच्या खाली जायचे आहे. निश्चितच सर्व प्रेक्षकांचं सुद्धा मी आयोजकांच्या वतीनं स्वागत करतोय. काय चेंडूचा खेळ येते बाकी, कितपत धावांपर्यंत मजल मारेल फलंदाजी करणारा सुजल स्फोट जुई संघ. गोलंदाज तर मोठा फटका घेण्याची तयारी, चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही, धाव चोरण्यासाठी संघर्ष केला जातोय. निश्चितच खेळामध्ये तुमचा आत्मविश्वास, पंचांचा इशारा येतोय, व्हाईटचा कॉल आणि धावांचा बोनस सुद्धा असणार आहे. आणि या दोन धावेनं फलंदाजी करणारा संघ जिथे संधी मिळेल त्या संधीचं सोनं केलं जाईल. दोन धावेनं संघ पोहोचलाय, एकूण धावा आहेत त्या 34. फलंदाजी करणारा संघ विचार करत असेल, दोन फलंदाज सतीश आणि फलंदाज आपण मैदानावर पाहतोय. अविनाश स्टॅकरेनला खेळण्यासाठी सज्ज असेल फलंदाज सतीश. संघ अपेक्षा करतोय मोठ्या फटक्यांची. शेवटच्या काही चेंडूचा खेळ बाकी आहे आणि शेवटच्या काही चेंडूवर काय गुपित रहस्य असेल. मोठे फटके आले तर शुभ संकेत असणार आहे सुजल स्पोर्ट जुई संघाला आणि त्यांच्या समोर गोलंदाजी करणारा एस ए 11 चेंबूरचा संघ हा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार प्रिन्स. काही चेंडू, दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. आक्रमण प्रति हल्ले चढवण्यासाठी फलंदाज थैमान करण्यासाठी तयार असेल गोलंदाज तयार प्रिन्स. राउंड विकेट ऑन साइड ला ड्राइव केला क्षेत्र शिकता येणार. त्याच्या पोझिशन ला चेंडू पकडलाय, दुसरे धावेसाठी निघालायत. एकाला बाद व्हावं लागेल, गरज नसताना विकेट घेणं आणि विकेट फेकणं. विकेट फेकली जाते, आणखीन एक सक्सेस. पाचवा धक्का धावबादच्या रूपानं जिथे संघाची एकूण धावसंख्या येते धावपलकावर आपण धावसंख्या पाहणार आहोत 35 धावा. डीजे प्ले. स्पीड अप करा, पंच खेळाडूंना विनंती करा, नवीन फलंदाज रेडी राहायचं आणि यानंतर जे संघ खेळतील त्यांना सुद्धा ही विनवणी असणार आहे का आपण जास्त वेळ घेऊ नका. खूप मोठी स्पर्धा आहे, यशाची पोच पावती सांगणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्टॅकरीनला फलंदाज अविनाश सज्ज असेल. एकूण धावा येते धापलकावर 35. शेवटचा चेंडू काय गुपित रहस्य. शेवटच्या चेंडूवर आक्रमण क्षेत्र शिकता येणार. एक धाव फलंदाज सूर एक प्रयत्न केला जाईल आणि इथे आपण पाहणार आहोत. सॉरी, अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. एक चेंडू अजूनही बाकी आहे, थोडी मिस्टेक येते सॉल्व केली जाईल. एकूण धाव संख्या आपण पाहणार आहोत. एकूण धाव संख्या किती? 36. गोलंदाज सज्ज प्रिन्स समोर फलंदाज इनॅट नंबर 7 तुषार आणि त्याला साथ देणारा अविनाश. तुषार कडून संघ अपेक्षा करतोय मोठ्या फटक्यांची. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, सकाळ प्रीमियर लीग ची आपण भव्यदिव्य स्पर्धा पाहतोय. चांगला क्रिकेट, चांगली गुणवत्ता, पाठ गुणवत्ता असलेले खेळाडू चांगली कामगिरी दाखवण्याच्या तयारीमध्ये. शुभेच्छा आयोजकांच्या वतीनं गोलंदाज पुन्हा एकदा तयार. प्रिन्स समोर फलंदाज तुषार, पाहायचे कोणता नंबर या चेंडूवर. मोठा फटका घेण्याची तयारी. एक धाव तर पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल मात्र नकार येतोय. मिनम पाय सिग्नल येतोय. लेग बाय रूपाने धाव मिळणार आहे संघाला. एंड ऑफ दी ओव्हर. पहिलं सत्र, पहिला अंक समाप्त होतोय. चला मी विनंती करेन सुजल स्पोर्ट जुई संघ लगेच आपण मैदानामध्ये रवाना व्हा. मी विनंती करेन 20 मिनिटांमध्ये सत्र समाप्त करायचं आहे. तर येणारे चेंडू 18 आणि 38 धावेची गरज. 18 चेंडू 38 धावा. मुख्य व्यासपीठावर वळणार आहोत मान्यवरांना सन्मानित करण्यासाठी.
आमचे महागुरु एम डी गडगे सर यांच्याकडे ओव्हर टू कंटिन्यू या स्पर्धेसाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री रीना अग्रवाल मैडम आपण या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल मी पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी आपण आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल सकाळ प्रीमियर लीग 2018 स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ सन्माननीय श्री रामदास शेडसेवाले साहेबांच्या वतीने पुन्हा एकदा आपला मी मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो. सकाळची जी आमची संपूर्ण टीम आहे बघा या स्पर्धेचे सर्व आयोजक कमिटी आहे त्या सर्व आयोजन कमिटीच्या वतीने पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक हार्दिक आभार. हा याच्यानंतर बघा तुरमाले क्रिकेट संघाचे संघनायक त्याचबरोबर कलंबोली क्रिकेट संघाच्या संघनायकाला प्रचारण करण्यात आलेलं आहे बघा आपण आपली उपस्थिती स्टेज समोर दाखवायची आहे. संघनायक आयोजन कमिटीच्या वतीने आपल्याला सूचना देण्यात आलेली आहे अप्रतिम आयोजन आपण इथे पाहतो. सन्माननीय श्री रामदास सेवाले सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान कलंबोली यांच्या संयुक्त विद्यमानाने सकाल प्रीमियर लीग 2018 रायगड जिल्ह्यातील पहिली अशी स्पर्धा खऱ्या अर्थाने की जी साम टीव्ही च्या चॅनलच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतो दाखवण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर फार मोठं योगदान पीटीसीचं सुद्धा फार मोठं योगदान या स्पर्धेला तर सर्वांचं सकाल प्रीमियर लीगच्या माध्यमातून पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आमचे साऊंड सिस्टीमचे ऑनर्स पवार तुमचं अभिनंदन करू अप्रतिम साऊंड सिस्टीम इथे बघायला मिळतो मित्रांनो कारण राष्ट्रभक्ती गीत खऱ्या अर्थाने ते आपल्याला सर्वांना ऐकायला मिळतात की ज्या खऱ्या अर्थाने हुतात्म्याने या देशाचा देशासाठी आपलं बलिदान दिलं. हा बघा लकी ड्रॉ तीन संघामध्ये केला जाईल असं आयोजन कमिटीच्या वतीने इथे घोषणा करण्यात आलेली आहे. या संघामध्ये दोन्ही क्रिकेट संघामध्ये विजेता क्रिकेट संघ असेल आणि त्याच्यानंतर कलंबोलीचा कलंबोली येथील एक संघ असणार आहे आणि तुरमाले अशा तीन संघामध्ये लकी ड्रॉ केली जाईल. शत्ररक्षण लावून घ्यायच्या बघा शत्ररक्षण करणाऱ्या संघनायकाला आम्ही आयोजन कमिटीच्या वतीने विनंती करत आहोत की आपण लगेचच शत्र रक्षणाची रचना करून घ्यायची आहे. हा इथे बघा तुरमले क्रिकेट संघाच्या संघनायकाने स्टेजवर उपस्थित राहायचे आहे. कलंबोली क्रिकेट संघाच्या संघनायकाने सुद्धा इथे उपस्थित राहायचे बघा. त्याच्यानंतर हा सामना संपल्यानंतर लगेचच लकी ड्रॉ केली जाणार आहे आणि लकी ड्रॉ विजेता क्रिकेट संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणार आहे. पीटीसीची संपूर्ण टीम इथे पाहतो आमचे केतन दलवी संदीप वास्कर यांच्या संपूर्ण टीमचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो. येस सामन्याला सुरुवात होते गेम ऑन होते गोलंदाज संदेश पाटरे मॅन फ्रॉम पुणे तयार होते राईट अमोर द गेट मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे कडून आता मात्र मारा करेल तो म्हणजे प्रथमेश पवार अर्थातच नाना मॅन फ्रॉम सावर्डा शिवडी मध्ये स्थायिक असलेला फलंदाज. हा पहिला चेंडू कदाचित आउटसाइड द ऑफस्टिक जातोय का काय पंचांचा निर्णय जावेद फरीद आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाईलमध्ये इशारा देते. हा चेंडू खराब आहे निगेटिव्ह आहे नक्कीच अवंतर चेंडूने प्रवीण अर्जुने सर एक ने धाव फलकावरती धाव संख्येचा मात्र श्रीगणेश होते पुन्हा एकदा 7-8 पावलांची धाव संदेश पटारे यावेळेस मात्र अकुट पहिला चेंडू चेंडू शॉट ऑफ फुटलेला आहे क्षेत्ररक्षक चेंडू खालती येईल तोपर्यंत मात्र चेंडू मात्र सीमा रे शाबार 6 धावांसाठी अप्रतिम षटकार. नाम है प्यारे मेरा बरोबर हॅलो हॅलो की बाहेर कशी भाऊ आलाय कोण समोरची कार कशी
ते वकील साहेबाला त्यांना नाव सांगा एक असे पण हॅलो शिर सागर हॅलो लाईट नाही हॅलो सप्लाय नाही आयोजक स्पर्धेचे आधार स्तंभ रामदास शेठ साहेबाले साहेबांचे खंद समर्थक म्हणून कलंबोली शहरामध्ये परिचित असणारे ऍडव्होकेट शिरसागर साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. सकाळ प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक इथे सहर्ष स्वागत आहे. तर निश्चितपणे आलेल्या तमाम मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करूया. तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय क्रिकेटचा थरार, क्रिकेटचं महाकुंभ आणि क्रिकेटचं एक कुरुक्षेत्र आणि या कुरुक्षेत्रावरती रंगणार आहे चेंडूफळीचं युद्ध. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय तिसरा संघ कोण असेल या स्पर्धेतला जो प्रवेश करेल टॉप थ्री मध्ये. एक मोठी लढत, बिग फाईट. यावेळेस मात्र लॉफ केलाय चेंडूला, बॅक टू द बॉलर ड्राईव्ह, चेंडू येतोय वन बाउंस सीमारेषे बाहेर, दणदणीत चौकार. या दरम्यान मी विनंती करेन दिनकर शेठ पोपेडा साहेबांना की आपण व्यासपीठावरती यायचंय. यावेळेस मात्र मोठा फटका, पुन्हा एकदा चेंडू जातोय बिग विकेट सीमारेषे बाहेर, खणखणीत षटकार. दैवत छत्रपती तर निश्चितपणे सुजल स्पोर्ट्स जुई आणि एस ए वरळी चेंबूर या दोन संघांदरम्यानची ही लढत. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगला कमबॅक म्हणता येईल आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. एकंदर जर आपण विचार केला प्रशांत, या ठिकाणी धावसंख्या उभारली गेली होती 37 आणि विजयासाठी 38 धावांचं लक्ष होतं, परंतु प्रमुख खेळाडू या संघामध्ये नाहीयेत कारण ते खेळाडू मात्र रवाना झाले. ते खूप मोठी स्पर्धा आपण बाली ट्रॉफीच्या माध्यमातून पाहतोय आणि त्या अगोदर संदप या ठिकाणी देखील त्यांचा संघ हा फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. म्हणजे ते व्यावसायिक खेळाडू आहेत, परंतु पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात आहे, कोणत्याही प्रकारची चूक नाहीये. फलंदाज बाद चेंबूर संघाचा प्रथमेश पवार, बॅक टू द पॅव्हिलियन. बादव बादव थाम लो दिल को सब, ये जमीन चूम कर सब कहो झूम कर. ऐ वतन जान जा जान मन, ये समा ये बहार दिल विदा जान सा. ऐ वतन जान जा जान मन, ये समा ये बहार दिल विदा जान सा. तर निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय प्रथमेश पवार 3 षटकार आणि 1 चौकार ज्याला खेचला, 6 चेंडूत 22 धावा उभारल्या आणि ज्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात मात्र दिली. सावडचा हा खेळाडू या निश्चितचा शिवडीमध्ये स्थायिक असणारा हा प्रथमेश पवार मात्र या ठिकाणी प्रथमेश पवार अर्थातच नाना ज्यानं सामना मात्र खुला केलाय. 3 षटकार 1 चौकार आलाय, तब्बल 22 धावा उभारल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला, संघाची एकूण धावा संख्येचा जर आपण विचार केला तर 23 धावा धाव फलकावरती. यावेळेस मात्र 22 धावा उभारणारा प्रथमेश पवार बॅक टू द पॅव्हिलियन. ही संधी असणार आहे या सामन्यामध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करण्याची, कारण येणारे 12 चेंडू आणि अजूनही जर आपण विचार केला तर विजयासाठी 23 धावा धाव फलकावरती आलेत, म्हणजे 15 धावांची आवश्यकता. प्रशांत, येस, आता मात्र बॉलिंग मार्कवर आपण पाहू शकता रफ्तार के सौदागर, विजय पावले, मॅन्स फ्रॉम 32 शिरला मांगळेगावचा खेळाडू, ज्या खेळाडूने सचिन तेंडुलकर असेल, जेम्स फ्रँकलिन असेल, यांच्या समोर गोलंदाजी केली, यांच्या समोर फलंदाजी केली, तोच गोलंदाज राईट टर्म ओव्हर द विकेट LIGN कडून. पहिला चेंडू वेगाने टाकला जातो, बॅक टू द बॉल ड्राईव्ह खेळला गेला, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येते, चेंडूची उचल करत तोपर्यंत मात्र संधी निर्माण झाली दुसरी धाव घेण्याची आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. तर निश्चितपणे या दोन धावा खूप महत्वपूर्ण असणार आहेत, कारण विजय पावले यावरती जास्त धोका पत्करला जाणार नाहीये. आपण पाहतोय विजय पावले एक मातबगार गोलंदाज मानला जातो आणि या गोलंदाजावरती जास्त धोका पत्करला जाणार नाही. डिफेन्सिव्ह फटके आपल्याला जास्त पाहायला मिळतील या षटकामध्ये, कारण एकंदर जर आपण विचार केला प्रशांत, तर विजय श्री मात्र दृष्टिक्षेपामध्ये आहे. पहिल्या षटकामध्ये ज्या
घणाघाती सुरुवातीची गरज होती ती सुरुवात मिळवून दिली प्रथमेश पवार अर्थात सावर्डे रत्नागिरी सावर्डेचा हा खेळाडू आणि चेंबूर या ठिकाणी स्थायिक असलेला ज्यानं 23 धावांची भारदार सुरुवात मिळवून दिली आणि त्यानंतर मात्र खऱ्या अर्थानं मी म्हणेन या सामन्यामध्ये कमबॅक करवून दिला आपल्या संघाला. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता स्लो रन पतीचा चेंडू होता गती परिवर्तन याच्यासाठी सर ओळखलं जातो मित्रांनो विजय पावले तीच गती परिवर्तन त्याच्या माध्यमातून झालं चेंडू निर्धाव जातो अक्षरशः फलंदाज सागर रणबीस पूर्णपणे फसतोय मागच्या सामन्याचा हिरो त्याच्या आधीच्या मागच्या सामन्याचा हिरो म्हणजे लगातार दोन वेळा सामनावीर ठरलाय हा फलंदाज आणि अशा मोठ्या फलंदाजाला मात्र चकवण्यामध्ये यशस्वी ठरतोय गोलंदाज विजय पावले रफ्तार का सौदागर. यावेळेस मात्र मैदानावरती बदल क्षेत्रक्षमध्ये आपण पाहू शकता निश्चितपणे सागर रणबीसेचा जर आपण विचार केला डीएन नगर अंधेरीचा हा खेळाडू आणि यावेळेस मात्र त्यानं प्रतिभा दाखवली या मैदानावरती सलग दोन सामन्यांमध्ये सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला आणि याही सामन्यामध्ये आपण पाहतोय त्याची वर्डी लागली आहे तिसऱ्या क्रमांकावरती ज्या ज्या वेळेला तो तिसऱ्या क्रमांकावर मैदानावरती आलाय विजयश्री त्यानं खेचून आणण्याचं काम केलं. यावेळेस मात्र बॉडी बॅलन्स राखता आलं नाही आहे चेंडू मात्र जातोय या ठिकाणी पंचांचा इशारा येतो यस फलंदाज बाद सागर रणबीसे मोठी शिकार यावेळेस मात्र जाळ्यात सापडते विजय पावलेच्या नी नटलेल्या महाराष्ट्राचा गौरव करताना मावळ्यांच्या पोलादी मनगटाने मिळवून दिलेल्या स्फूर्तीतून शब्द उमटतात ते हे पणाचे भरती पाणी मातीच्या घागरी हिमथळीच्या तट्टानाया हिमथळीच्या तट्टानाया यमुनेचे पाणी निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहू शकतो प्रशांत जर आपण विचार केला तर महाराष्ट्राचा गुणगौरव करणार हे गीत कारण राकट देशा कणकर देशा दगडांच्या देशा दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र देशा महाराष्ट्र देशाचं हे गौरव गीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं आणि खऱ्या अर्थानं जी प्रेरणा आपल्याला मिळते ज्याच्या वेळेला महाराष्ट्राचा उल्लेख केला जातो इथे मान्यवरांचं आगमन होत आहे पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय श्री विष्णुशेठ जोशी साहेब पडगे यांचं आगमन इथे झालेलं आहे. मी या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ सन्मान्य रामदासेठ शेवाले साहेब यांच्या वतीने आपलं सकाल प्रीमियर लीग 2018 या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. तर निश्चितपणे आलेल्या तमाम मान्यवरांचं स्वागत केलं जात आहे परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं थेट फेकी होणं अपेक्षित होतं जर थेट फेकी यष्ट्यांवरती झाली असती तर मात्र या सामन्याला एक वेगळी कळातणी जरूर मिळाली असती. दुसऱ्या षटकामध्ये या सामन्यात शिरकाव करण्याचा डोकंवर काढण्याचा प्रयत्नामध्ये हा सुजल स्पोर्ट्स जुई संघ यावेळेस मात्र आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एकंदर जर आपण विचार केला यावेळेस मात्र मैदानावरती आहे दोन दिग्गज फलंदाज एक आहे आपल्याला पाहायला मिळतोय भरत लोहार आणि संतोष सिंगच्या माध्यमातून दोन मातबगार खेळाडू यावेळेस मैदानावरती आणि असे अनेक सामने ज्यांना आपल्या क्रिकेटिंग करिअरमध्ये आपल्या संघाच्या बाजूने धुकळत कारण ही सिच्युएशन बऱ्याच सामन्यांमध्ये त्यांच्या समोर आली असेल आणि त्यावेळेस मात्र त्यांना विजयाच्या दिशेने जरूर वाटचाल केली असेल. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राईट आर्म राऊंड द विकेट यावेळेस मात्र मोठा फटका चेंडू हवेमध्ये लॉफ केलाय सिंगच्या बॅटमधून निघला बेमिसाळ षटकार 6 धावांसाठी. डीजे यावेळेस मात्र संतोष सिंग ऑन फायर गोवंडीचा हा खेळाडू मित्रांनो पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट विजय पावले ऑन मार्क यावेळेस वेगाने टाकलेला चेंडू वेगाने आतमध्ये येतो फलंदाज प्रॉपर टायमिंग होत नाही चेंडू मात्र शॉर्ट स्क्वेअर लीग रिजन मध्ये येतो क्षेत्ररक्षक इजाज कुरेशी मॅन्स फ्रॉम इंदापूर चेंडू वरती येईल फेकी करेल तोपर्यंत मात्र संधी निर्माण झाली होती एक धाव घेण्याची एक ने आता मात्र पुन्हा एकदा धावफलकावरती भर पडते आणि स्कोर जाऊन पोहोचतो तो म्हणजे 33 घरामध्ये 33 आकडा परिवर्जन जर सांगायचं म्हणलं तर नेल्सन आकडा देखील या आकड्याला मानला जातं ज्या ज्या वेळेला हा आकडा क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये यायचा त्या त्या वेळेला डेव्हिड शेपर्ड जे अंपायर होते त्या वेळेला मात्र आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाईल मध्ये एका पायावर उभे राहून
निर्णय प्रशांत ते घातक समजायचे. प्रशांत खऱ्या अर्थाने प्रवीण अर्जुने सर सागर मांडवकर खऱ्या अर्थाने सर्व प्रेक्षकांचं आभार इथे व्यक्त करावे लागेल. आपण मोठमोठ्या नायडी स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने आपण जात असतो समालोचन करत असतो, परंतु रामदास शेठ सेवाले साहेब आम्हाला खऱ्या अर्थाने आम्ही आनंद झाला आनंदित झालो आम्ही. एवढी मोठी पब्लिक प्रेक्षक नायडी स्पर्धेमध्ये नसतात, ते प्रेक्षक तुमच्या डेच्या स्पर्धेमध्ये आलेले आहेत. म्हणजे या असणाऱ्या रामदास शेठ सेवाले साहेबांवर प्रेम आणि ही खरी आहे मित्रांनो रामदास शेठ सेवाले साहेबांची ओळख. म्हणूनच म्हटलं जातो की प्रेम परिचय को पहचान बना देता है, वीरानों को गुलिस्तान बना देता है. मैं आप जी की कहता हूं रामदास शेठ सेवाले साहब गहरों की नहीं, प्रेम इंसान को भगवान बना देता है. या प्रेमास्त खऱ्या अर्थाने हे सर्व प्रेक्षक आलेले आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं सकाल प्रीमियर लीगच्या माध्यमातून सन्मान्य रामदास शेठ सेवाले साहेबांच्या वतीने मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहे. येणाऱ्या सहा चेंडूवर विजयासाठी पाच धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकतो गोलंदाज अभिजित दुधे मॅन्स फ्रॉम संगनेर, व्यवसायाने केमिकल इंजिनियर असलेला हा गोलंदाज आता मात्र राईट टर्म राऊंड लेफ्ट टर्म राऊंड द विकेट. फलंदाज संतोष सिंग याच्यासाठी वेगाने टाकला चेंडू होता, चेंडूला फक्त फ्लिक केले गेले, चेंडू येतो तो सर मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्रक्षक चेंडू वरती येईल. तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाजांना एक धाव घेण्याची संधी निर्माण झाली. इकडे पुन्हा एकदा धाव फलकावरती भर पडली जाते आणि सातत्याने धाव फलकावरती येणाऱ्या धावा या मात्र सुजल स्पोर्ट्स जुई अर्थात प्रतीक इलेव्हन कोथरूड पुणे डिंग डॉंग पुणे या संघाला थोड्याशा अडचण निर्माण करत आहेत. निश्चितपणे यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय खूप चांगला कमबॅक केलं होतं, परंतु एक षटकार आणि त्या षटकाराने मात्र संपूर्णपणे सामन्याचं चित्र बदललं. कारण विजय पावलेचा जर आपण विचार केला सुरुवातीच्या चार चेंडूंमध्ये फक्त तीन धावा दिल्या होत्या आणि एक फलंदाज बाद केला होता, त्यानंतर मात्र पाचव्या चेंडूवरती आलेल्या षटकाराने पूर्णपणे मी म्हणेन की केलेल्या कामावरती पाणी फिरवण्याचं काम केलं. त्या षटकाराने मात्र या सामन्यामध्ये आपल्याला कलाटणी झालेला आहे किंवा यूटर्न घेतला या सामन्यामध्ये तो अर्थातच चेंबूर संघानं आणि पूर्णपणे सामना आपल्या संघाच्या बाजूने झोकावला. पुन्हा एकदा खराब कलेक्शन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ओव्हर थ्रोच्या माध्यमातून आणखीन एक धाव धाव फलकावरती नोंदवली जाते आणि या धावेच्या बराबरीने मात्र सांघिक धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. संघाची एकूण धावसंख्येचा जर आपण विचार केला एकूण धावसंख्या येत आहे धाव फलकावरती 36 धावा धाव फलकावरती. म्हणजे एकूण जर विचार केला अजूनही येणारे चार चेंडू आणि विजयासाठी दोन धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र जर सामन्यात कमबॅक करायचं असेल तर प्रशांत उर्वरित चारही चेंडू निर्धाव फेकावे लागतील, कारण एक धाव देखील विजय सुनिश्चित करू शकतो या फलंदाजी करणाऱ्या संघाचा. यावेळेस मात्र लॉफ्टेड फटका इनसाइड आउट क्रिकेटचा क्लास, चेंडू जातोय वन बाउन्स इन टू द फेन्स, चार धावांसाठी विजयी चौकार येतोय तो फलंदाज भरत लोहारच्या बॅटमधून.